महाराष्ट्र नव निर्माण सेने संदीप दादा आगे बढ़ाओ, संदीप दादा आगे बढ़ाओ, दादा आगे बढ़ाओ, संदीप दादा आगे बढ़ाओ, माता संदीप दादा आगे बढ़ो, नारी शक्ति का महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा संदीप दादा आगे बढ़ो, महाराष्ट्र नवनिर्माण दादा आगे बढ़ो, संदीप दादा आगे बढ़ो, माता भगिनी शिक्षण गवासी, माता भगिनी शिक्षण गवासी, बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा संदीप दादा आगे बढ़ो, माता भगिनींची कर्ज माफी, नारी शक्तीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हजारो वर्षांची राजेशाही ज्या संविधान मोडकळीस आणली बंद केली आणि आम्हाला सर्वसामान्यांना एक राजाचा दर्जा दिला त्या परमवंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आम्ही साकडं घास घालायला आलेलो आहे। कारण प्रशासनामध्ये शासनामध्ये दगड खुर्चीवर बसवल्यासारखी भावना आता निर्माण झालेली आहे। ही भावना निर्माण झालेली नसती काय कशासाठी झाली, गेले 5 ते 10 वर्षापासून शासनाच्या एका धोरणामुळे 9% राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज घेऊन हे मायक्रो फायनान्स म्हणजे मी ज्यांना दलालच म्हणतो कारण ह्यांचं स्वतःचं भांडवल नाही, राष्ट्रीयकृत बँकेकडून घेतले मी 9% आणि मागच्या 5 ते 10 वर्षापासून आमच्या गोरगरीब माता भगिनींना राष्ट्रभारे वाटलेलं आहे, महाराष्ट्रातच नाही तर राष्ट्रभारे झालेलं आहे। राष्ट्रातल्या कुठल्याही एका खासदाराला 5 ते 10 वर्षामध्ये याची जाणीव होऊ नये ही मोठी शोकांतिका आहे। त्याच्यासाठी इथंही महाराष्ट्रात कुठल्या खासदाराने प्रश्न नाही उपस्थित केला, म्हणून आमच्या या मराठी माता भगिनींसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेल्या 6 महिन्यापासून लढा देत आहे। म्हणून आम्ही राष्ट्रपुरुषांना महापुरुषांना साकडं घालतोय कारण त्यांनी काहीतरी बुद्धी द्यावी आणि त्या खुर्च्यांमध्ये जे प्रशासनाच्या नावाने अधिकारी आहेत जे दगड बसलेले आहेत त्यांना कुठेतरी पाजर फुटावा। आणि आज 4था दिवस आहे आमच्या उपोषणाचा, भगिनी इथं उपोषणाला बसलेल्या आहेत त्यामुळे लवकरात लवकर दखल घ्यावी आणि अव्वाच्या सव्वाचे व्याज दर आहे जे आमची लूट झालेली आहे ते आम्हाला आता कर्जमाफी म्हणून आम्हाला हवं आहे। आणि इथून पुढे एकही रुपया मायक्रो फायनान्सला भरणार नाही। आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आणि माझे दैवत आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या वतीने मी आज इथं शिवप्रभूंना बाबासाहेबांना सर्व महापुरुषांना स्मरून सांगतो की महाराष्ट्रामध्ये 12%पेक्षा जास्त व्याजदर या मायक्रो फायनान्सला घेऊन देणार नाही। तिथं जर पहिला कोण अडवाईल आमचा मनसैनिक अडवाईल। आणि येत्या दिवसांमध्ये जेवढी आजपर्यंत मी मायक्रो फायनान्ससाठी आंदोलन केली सर्व सनदशीर मार्गाने केली पण आता संयम सुटायला लागलेला आहे। काही दिवसांपूर्वीच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हातकणंगले तालुक्यामधील रांगोळी गावात आमच्या भगिनी सौसंगीता काटे
या मायक्रो फायनान्सच्या छळाला, त्या कर्जाच्या रिपेमेंटसाठी जे लोक येऊन घरात तासनतास बसतात, अश्लील भाषेत बोलतात, वाईट गोष्टी बोलतात, त्या छळाला कंटाळून माझ्या त्या भगिनीने संगीता काटेंनी आत्महत्या केली आहे. आणि परत दुसऱ्या कुठल्या माझ्या मराठी माता भगिनीची आत्महत्या होऊ नये म्हणून वेळ पडली. तर काय करायचं ते मनसे स्टँडने आम्ही लवकर जाऊ. सनदशीर मार्गाचं हे शेवटचं मायक्रो फायनान्ससाठीचं आमचं आंदोलन आहे. याला प्रशासनाने थोडं सिरियसली घ्यावं ही विनंती या ठिकाणी बाबासाहेबांच्या चरणी करतो. आणि माझ्या माता भगिनींना, राज्यातील सर्व माझ्या माता भगिनींना विश्वास देतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदरणीय राजसाहेब ठाकरेपासून ठाकरेंपासून ते अगदी सामान्य माझ्यासारख्या मनसैनिकापर्यंत आम्ही सर्व तुमच्या पाठीची भाऊ म्हणून ठामपणे उभे आहोत. मग कुठल्या गावामध्ये मायक्रो फायनान्सचे लोक कसे येतात, आमच्या माता भगिनींना वाईट शब्दामध्ये कसे बोलतात, हे आम्ही तिथे स्वतः जातीने लक्ष देऊन पाहू. आणि याचे शटर कसे वर होत आहेत तेही लवकर बघतो. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये माता भगिनींनी कुठेही, मी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आवाहन करतो की कोणी ज्याचं जी कर्ज वसुली आहे ते कर्ज भरू नका. कारण महाराष्ट्रातील काय राष्ट्रातील एकही महिला यांच्या दारामध्ये गेली नव्हती की आम्हाला कर्ज द्या म्हणून. त्यांनी आमच्या गोरगरिबांच्या घरामध्ये जाऊन बचत गटाचा बहाना करून ही जास्त व्याजाची 30-30, 24-30% व्याजाचे रकमा तिथं महिलांना दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये खूप त्रुटी आहेत. त्याच्यात 30,000 लिहिलंय कागदावर, हातात दिले 20,000, हप्ता 30,000 घेतला जातो. हे आम्ही कदापि मान्य करणार नाही. त्यामुळे झालं तेवढं पुरे झालं. मायक्रो फायनान्सने त्यांची दुकानं बंद करावी, अन्यथा मनसैनिक बरेच दिवस शांत आहेत, त्यांनाही आता शांतता भंग करण्याचं खूप मोठं कारण मिळेल. त्यामुळे ही शेवटची चेतवणी आहे. आणि इथून पुढे आपण सर्व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या इथं त्यांना साकडं घालणार आहोत की हे जे महापुरुष आहेत त्यांनी त्यांना आपली जी कळकळ आहे, आपली जी वेदना आहे, कारण आज या माता भगिनी यांची जी अवस्था आहे, नोटाबंदीनंतर खायला मावताज आहेत. आणि त्याच्यामध्ये जर आमच्याकडून जर कोणी जाचकरित्या कर्ज वसुली करण्याचा प्रयत्न केला तर माता भगिनींना विनंती आहे की आता आत्महत्याचं सत्र थांबवा. आत्महत्या आपल्याला काही करायची गरज नाही आहे. आता हातामध्ये झाशीची राणी व्हा, महाराणी ताराराणी व्हा, जे या जिल्ह्याच्या होत्या, आणि त्यांनी हातात शस्त्र घेऊन एकेकाळी त्यांचं आपापलं राज्य वाचवलं होतं. तुम्हाला तुमचे माझ्या भगिनीनं संसार वाचवायचे, तर हा भाऊ तुमच्या पाठीची ठामपणे उभा आहे हे वचन तुम्हाला या ठिकाणी येतो. जय जय महाराष्ट्र. जरा झेंडे झेंडे असं बाक्यांना इकडे होऊ दे का, म्हणजे दिसेल आपल्याला दादा इकडे थोडस निर्माण सेनेचा महाराष्ट्र निर्माण सेनेचा दादा इकडे संदीप दादा आगे बढो हम तुम्हारे साथ है. संदीप दादा आगे बढो हम तुम्हारे साथ है. माता भगिनींची कर्जमाफी झालीच पाहिजे. दादा इकडे सगळ्यांनी इकडे बघा झालीच पाहिजे. नारी शक्तीचा सगळी तक्रार गेलेली होती, तर त्या फायनान्सची लोक तिथं आली होती, त्यांनी सांगितलं होतं की जरा वाढ बघा. तर आता त्यांनी सांगितले सगळी ते करा, म्हणजे जरा उपोषण तुम्ही थांबवा. मग आता थांबवायचं का नाही थांबवायचं असा तुमच्यावर विचार आहे. पण मला असं वाटतं की जर आपण उपोषण आता थांबवलं तर हे लोक काय करू शकणार नाही, ते असं थांबवत जाणार आहे. त्यामुळं आपण उपोषण थांबवायचं नाही. तर आता आम्हाला सांगायची तुमची साथ पाहिजे, तर तुमची साथ आहे की नाही ते आम्हाला फक्त सांगा. दादा पण असले माझं स्थगिती द्यायची नाही, तर हे उपोषण असंच चालू ठेवायचं. काही झालं तरी माघार घ्यायची नाही, जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत माघार घ्यायची नाही. मानले की नाही हे सगळं झाल्याशिवाय आपण इथनं उठायचं नाही. आता माझ्या सगळ्या भगिनींची भावना मी ऐकली. हे सांगितलं होतं की भगिनींची भावना ऐकल्यानंतर मी माझी भावना सांगेन. माझ्या भगिनींची भावना ही आहे की हा उपोषण आणि हे आंदोलन असंच चालू ठेवायचं, स्थगित नाही करायचं.
तर निश्चित हे आंदोलन स्थगित नाही होणार. आंदोलन असंच चालू राहणार. कलेक्टर साहेबांना आता फोन करून सांगतो की माझ्या भगिनींची इच्छा आहे की आंदोलन स्थगित न करता चालूच ठेवावं, पण तरी सोमवारी जे कोण आरबीआयचे अधिकारी येणार आहेत त्यांना आपण बोलावून घ्यावं. पण सोमवारी कालची संख्या आजची संख्या आणि या हिशोबाने जर उद्याची रविवारची आणि सोमवारची काढली तर मला वाटते फक्त मी एकटाच राहिलेलो असेल. पण हरकत नाही, हरकत नाही, मी एकटाही लढेल माझ्या भगिनींसाठी. तर त्याच्यासाठी आपण जेवढ्या माता भगिनींनी कर्ज वाटप माफी झाल्यानंतर एवढ्यांचीच होणार आहे का? बरं, एवढ्यांवरच अन्याय झालाय का? कलेक्टर साहेब पण मान्य करतात अन्याय झालाय, पण आरबीआयच्या अधिकाऱ्यांना तो आपण काय झालाय तो आपण त्या पद्धतीने सांगू. कारण या सगळ्यांना लायसन्स, या चोर मायक्रो फायनान्स कंपन्यांना लायसन्स आरबीआयने दिलंय, म्हणून त्या दिवशी जाब विचारायचा आहे. म्हणून मी नेहमी तुम्हाला सांगतो, संसाराला चाक किती, दुसरं चाक आलं पाहिजे सोमवारी. तुम्ही यायचंच आहे, पण घरातल्या बाकी सर्व कुटुंबियांना घेऊन यायचं आहे त्या दिवशी आरबीआयच्या अधिकाऱ्यांना इथं जायला त्यांना विनंती केली पाहिजे की महिलांना जरा बाजूला व्हा, आम्हाला आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्यांना आज जायची. एवढी गर्दी त्या दिवशी इथं झाली पाहिजे आणि ही गर्दी एकही रुपया न देता होती आपली. का? तर हा लढा आपला कशासाठी आहे? आपला संसार वाचवायचा आहे आपल्याला. आणि माझ्या भगिनींना, तुम्ही हा फक्त तुमचा संसार नाही वाचवत आहेत, या महाराष्ट्रातल्या प्रत्येक कष्टकरी गोरगरीब भगिनींचा आपल्या तुम्ही संसार वाचवत आहात. खूप पुण्याचं काम आपण सगळे तुमच्या माध्यमातून होत आहे. फक्त आता निर्णय घेतला आहे, पाऊल मागे नाही, पाऊल पुढेच टाकायचं. आता दाखवून द्या झाशीच्या राणीचा जिल्हा आहे. आता शमशेर घेऊन औरंगजेबाला या मातीतच दफन करणाऱ्या महाराणी ताराराणींचा जिल्हा आहे, हे आता दाखवून देण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळं कंबर कसून तयार राहा. वाटेल ते झालं तरी चालेल, पण कर्जमाफी. मी आदरणीय कलेक्टर साहेबांना फोन करून आपल्या ज्या काही भावना आहेत, तर मला फक्त माझी भावना तिथे कळवायचा अधिकार नाही. त्यांना माहिती हा माणूस काही उठणार नाही मान्य त्याच्या मागण्या मान्य केल्याशिवाय. पण मी ज्यांच्यासाठी माझ्या भगिनींसाठी लढतोय त्यांच्या अंतःकरणामध्ये काय आहे ते मला जाणून घ्यायचं होतं, म्हणून तुमचे विचार जाणून घेतले. पण एक आनंद झाला, भावाचे आणि बहिणींचे विचार एकच आहेत, त्यामुळे हे आंदोलन निश्चित यशस्वी होईल. आपल्या सर्वांचा पाठिंबा ही आपली ताकद आहे, आपली संख्या ही आपली ताकद आहे, त्यामुळे संख्या वाढत गेली पाहिजे, कमी नाही. म्हणजे एका गावातून एक गाडी जर येत असेल तर चार गावातूनच एक गाडी यायला लागली तर मग संख्या कमी होईल. तर तसं काही करू नका, संख्या वाढली पाहिजे. येते 2 ते 4 दिवस जे आहेत ते महाराष्ट्रातल्या आपल्या गोरगरीब माता भगिनींच्या संसाराच्या दृष्टीने एकतर संसार वाचणार आहेत, नाहीतर आधीप्रमाणे आपलं काय होणार, ते सहन होणार नाही या भावाला. लोकशाहीच्या मार्गाने मी मागाशी सांगितलं हे शेवटचं आंदोलन आहे. त्याच्यानंतर आता हात असे आहेत, नंतर हात कसे असतील असे असतील. ती वेळ येणार आहे आणि त्यावेळा ती माझ्या माता भगिनींनी कधी कमी पाडायचं नाही. कबूल आहे, तयार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, नारी शक्तीचा, आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा जय हिंद, जय महाराष्ट्र.